यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। अजित पवार पाकिटमारांची टोळी मुंबऱ्यामध्ये चिन्ह आणि अजित पवारांवर बोलताना आव्हाडांची जीप घसरली नव्या वादाची चिंता। अजित पवार तो बोलता था कि शरद पवार ने तुकारी लेती मेरी कोई दूसरा निशान ढूंढ लेता हूं और लड़ता हूं चुनाव। आव्हाडांच्या बेदूला लक्वा मारला जितेंद्र आव्हाडच घरभेदी आव्हाडांची कायदेशीर तक्रार करणार रुपाली ठोंबरे पाटील यांचा इशारा। पाकिटवार कुणाला म्हणताय विचार करून शब्द वापरा छगन भुजबळ यांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला। निवडणूक आयोगानं अजित पवारांना चिन्ह दिलं जितेंद्र आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं असं वक्तव्य अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांची टीका। देशातील शांतता बिघडवणारे नथुराम गवलाद गांधींचा देश नथुरामच्या हातात जाऊ देणार नाही मुंबऱ्यातील सभेत जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। शरद पवारांना धक्का लागेल म्हणून तुम्ही सुप्रियाला निवडून दिलं लोकसभेला तुम्ही त्यांना खुश केलं आता विधानसभेला मला खुश करा अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। बारामती आता सोपी राहिलेली नाही अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या आवाहनानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवारांचं कुटुंब वगळता शरद पवारांच्या घरी दिवाळीसाठी नातेवाईक एकत्र मात्र अजित पवार बारामती दौऱ्यावर अजितदादा आज सुप्रिया सोळ्यांसोबत भाऊबीज करणार का याकडे लक्ष। गहिरी बहिणी होत्या त्यांनी मला ओवाळले आता मला माझे पुढचे कार्यक्रम संपवायचे आहेत भाऊबीजेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवार आणि मतदारसंघ घोषित करणार जरांगींची माहिती सर्व उमेदवारांना अंतर्वली सराटीत येण्याचं जरांगींचं आवाहन। 7 ते 8 ठिकाणी मवियाचे 2 उमेदवार 2 दिवसात मार्ग काढू पेण अलिबाग उरणवर चर्चा करू पण सांगोल्याच्या जागेवर आत्ता चर्चा होणार नाही संजय राऊतांकडून स्पष्ट। वनगा यांच्यानंतर पालघरमध्ये दुसरा महायुतीचा बंडखोर नॉट रिचेबल वरिष्ठांकडून फोन येत असल्यानं भाजपचे अमित घोडा 2 दिवसांपासून नॉट रिचेबल सूत्रांची माहिती। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस बंडखोरी थांबवण्यासाठी महायुतीच्या 3 नेत्यांची रात्री वर्षार बैठक सूत्रांची माहिती तर काँग्रेस नेतेही बंडखोर उमेदवारांशी फोनवरून चर्चा करणार। मुख्यमंत्री शिंदे मुंबईत विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार कुर्ला नेहरू नगर आणि अंधेरी पूर्वेत शिंदे गटाची आज पहिली जाहीर सभा। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बंडखोरीला सुरुवात शरद पवार गटाचे नेते अतुल देशमुख अपक्ष लढणार खेड आळंदीतून चौरंगी लढतीचे संकेत। उरणमधील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात जिंकून आल्यास लगेचच ठाकरे गटाचे सहयोगी सदस्य होऊ नार्वेकरांकडे प्रीतम म्हात्रेंची भूमिका। अकोल्यात 7 आणि 8-9 नोव्हेंबरला 2 मोठ्या सभा 7 नोव्हेंबरला बाळापुरातील वाडेगावात उद्धव ठाकरेंची तर 9 तारखेला अकोल्यात मोदींची जाहीर सभा। बुलढाण्यातील भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे चिल्लरके 6 महिन्यांपासून शिंदेंचं महायुती विरोधात काम संजय गायकवाडांची टीका। योगींनी 10 दिवसात राजीनामा द्यावा नाहीतर बाबा सिद्दीकींसारखं मारू मुंबई पोलिसांच्या वाहतूक यंत्रणा शाखेला अज्ञात नंबरवरून मेसेज। लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्येच मिळणार मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। योजनेतील आर्थिक लाभ निवडणूक आचारसंहितेमध्ये अडकल्याचा दावा शिंदेंनी फेटाळला। यमुना नदी फेसाळली दिल्लीतील कलिंदी कुंज परिसरामधल्या नदीवर पांढरा फेस तरंगतानाची ड्रोन दृश्य समोर। न्यूझीलंडच्या 146 धावांचं लक्ष समोर टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली रोहित शर्मा विराट कोहलीकडून नावाला साजेशी खेळी नाही भारताचे 58 धावांवर 5 गडी बाद। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।